मी पण काल असं ऐकलं, खरं म्हणजे मी काल ते बाबा सिद्दीकी यांच्या दफनविधीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे होतो. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की काहीतरी तिकडे झालेलं आहे. त्यानंतर मी चौकशी केली. खरं म्हणजे कालचा प्रकार जो आहे, छत्रपती शिवरायाच्या समोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं, हे मनाला फार दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी काल मुक्तिदिन असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तिभूमीवर ते दर्शनाला येणार होते. आणि त्याच्यानंतर शनिपटांगणावर एक ऑर्केस्ट्रा, तिथं काहीतरी त्यांचं भाषण वगैरे, एवढा कार्यक्रम पोलिसांनाही माहीत होता. परंतु काही लोकांनी जे आहे त्यांना सांगितलं की चला 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 शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया. ते पण गेले, त्यांना काही कल्पना नाही, ते पण गेले. त्यांनी शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि ते गेले. ते काही बोलले नाहीत, काही नाही, काही नाही, कारण त्याच्या त्यांच्याबद्दल तक्रारसुद्धा असण्याचं काही कारण मला दिसत नाही. परंतु त्याच्यानंतर आमचे जे लोकल जे काही 7-8 लोक होते, त्यांनी ते गेल्यानंतर जे आहे अर्वाच्य शिवीगाळ द्यायला सुरुवात केली. आता तिथे काय आहे की जेव्हापासून जे आपण उद्घाटन केलं तेव्हापासून 7-8 लोक जे आपले जे आहेत ते तिथे असतात, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, किंवा जे शिवकालीन शस्त्र ठेवलेले आहेत त्याचं कुठे काही गाळ होत नाहीत म्हणून ही सगळी चौक ते त्यासाठी असतात. आणि हे नंतर जे आहेत जरांगे गेल्यानंतर जी शिवीगाळ यांनी सुरू केली, तर आपल्या लोकांनी सांगितलं की महाराजांच्या समोर तुम्ही शिवीगाळ करता हे काही बरोबर नाही आहे. काय हा परिसर जे आहे तुम्ही अशा रीतीने या परिसराचा वापर करणं बरोबर नाही. आणि मग त्याच्यामध्ये काही भासाभाषी झाली. त्याच्यानंतर काही लोकांनी जे आहे फोन करून लोकांना बोलवून घेतले. दरम्यानच्या काळामध्ये पोलीस आले आणि आपले लोक तर आतमध्ये ते देखरेखीसाठी होते, ते आतमध्ये होते. पोलिसांनी दरवाजा वगैरे बंद करून घेतला, जो किल्ल्याचा जो आहे मेन दरवाजा, त्याच्यावर आले. आणि काही लोकांनी त्याच्यावर लाथा मारायला लागल्या. मला हेही कळलं की त्यातले एक जण होते, त्यांनी सांगितलं की महाराजांच्या अशा रीतीच्या वास्तूवर लाथा मारणं हे सुद्धा योग्य नाही. मग शिवीगाळ अमोक तमोक बाचाबाची, आणि नंतर त्यातले एकाने सांगितलं की जेवढे म्हणून बॅनर पोस्टर असतील भुजबळांचे ते फाडून टाका, ते त्यांनी फाडले. आता त्याच्यामध्ये जे आहे खरं म्हणजे माझा फोटो लहान, पण छत्रपतींचा जे फार मोठा फोटो त्या फ्लेक्सवर वगैरे होता, त्यांचे हेही लक्षात आलं नाही की आपण जे काय करतो आहोत आणि ते फ्लेक्स वगैरे जे आहेत फाडून जे तुडवतो आहोत, अरे ते छत्रपतींचं त्याच्यामध्ये चित्र आहे, हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. हे दुर्दैव आहे. आणि याच्यामध्ये जे आहेत आमच्यातले जे काही इच्छुक आहेत निवडणुका लढवण्यासाठी, त्यांना हा काही पराक्रम करावा असा वाटला, तर ठीक आहे ना, निवडणुकीच्या वेळेला निवडणुकीच्या बाबतीतमध्ये आपण विचार करता येईल, त्यावेळेला बोलू. परंतु माझ्या नावाने शिवछत्रपतीच्या त्या प्रांगणांमध्ये त्याने असं का करावं, हे त्यांना शिवछत्रपती आणि त्यांच्या इतिहासाबद्दल किती माहिती आहे आणि काय आहे याच्याबद्दल मी सांगू शकत. पण एक आहे मनोज जरांगे, हे काही बोलले नाही, ते शांतपणे आले, दर्शन घेतलं, ते गेले, बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं, नंतर त्याने ते शनिपटांगणावर त्या ऑर्केस्ट्राला हजेरी लावली आणि नंतर ते जे आहे ते आपापल्या ज्या काही कार्यक्रमाला निघून गेले. हा एकूण एवढा प्रकार आहे. ठीक आहे, आता जे झालं त्याला काही विलास नाही, पोलीस वगैरे तिथे होतेच, त्यामुळे कोण काय करत होतं ते आपल्यापेक्षा पोलिसांना जास्त माहीत होतं. आणि नंतर मग SP वगैरे ते सगळे आले. ठीक आहे, राजकारण करत असताना तुम्ही म्हटले त्याप्रमाणे त्या शिवसृष्टीच्या दारावर लाथा मारणं, तिथले बॅनर तोडणं, तिथले छत्रपतींचे फोटो असलेले बॅनर फाडणं, हे संयुक्तिक वाटतंय का? आता त्याचा विचार जे आहे ना, हे येवल्यातील आणि महाराष्ट्रातील जनता करेल. उलट त्यातला एक जण तो होता, तो जरा थोडासा शहाणा मनुष्य होता, मला कळलं नाव पण माहिती आहे मला. त्याने सांगितलं की मेहरबानी, त्यांच्यापैकी मेहरबानी कर, ही महाराजांची वास्तू आहे, महाराजांच्या किल्ल्याचा हा मोठा महाद्वार आहे, याच्यावर का लाथा मारता तुम्ही, हे बरोबर नाही काय, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. पण नंतर मग त्यातल्या दुसऱ्या एका शहाण्याने बॅनर बॅनर पोस्टर पिस्टर फाडून टाका आणि त्याच्यामध्ये परत आणि ते तुडवा तुडवी, आणि त्याच्यामध्ये महाराजांचाही फोटो
आता आमचा लहान महाराजांचा फोटो अर्थात मोठा असणार, स्वागताचे फोटो होते ते ठीक आहे ना। आता काय करणार, काही लोकांची जर समज जर तेवढी असेल त्याला आपण काय करायचं, आपण आता पोलिसांनी जे आहे तिकडे होते ते बघतील काय करायचं आहे। त्यांचा असा आरोप होता की आपले जे कार्यकर्ते त्यांच्याकडनं पहिले शिविका झाली आणि मग त्याला, मला सांगा की शिविका कशाला करतील ते कार्य, ते कार्यकर्ते जे आहे तुम्ही पाहिलं असेल शिवकालीन शस्त्र आहेत, इतर अनेक गोष्टी तिथे मांडलेल्या ठेवलेल्या आहेत, त्याची देखभाल करण्यासाठी काय लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे, ते कशाला शिविका करतील। एवढ्या सगळ्या लाखो लोक येऊन बघून गेले, कधी त्याने एक शब्द कोणाला काय बोलले नाही, ते तिथले स्वयंसेवक होते। पण हां, त्याने एवढं सांगितलं की ह्या अशा प्रकारच्या अर्वाच्या घोषणा इथे देऊ नका, भुजबळांच्या विरुद्ध पण घोषणा द्यायची, जा बाहेर जाऊन द्या तुम्ही। साहेब, आजच्या कॅबिनेटमध्ये जे मुंबईच्या एंट्रीवर टोल माफी करण्यात आलेली आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून टोल माफी करण्यात आली आहे, असं आहे ना की कुठलेही चांगले निर्णय आता आम्ही घेतले तर आपल्या सगळ्यांना वाटणार असं की ते निवडणुकीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते केलेले आहे। परंतु एक लक्षात घ्या की यामुळे जे आहे जी लहान गाड्या आहेत त्यांना फार चांगली सवलत मिळणार आहे। एक तर जे आहे खूप वेळ थांबावं लागतं ते टोल भरण्यासाठी किंवा काय, ते थांबण्याची आता गरज नाही। मोठे जे काही व्हेकल्स आहेत, मोठ्या गाड्या आहेत, ट्रक्स आहेत, त्याला मात्र जे आहे ते टोल घेणार आणि मग ते जे काही नुकसान आहे ते आमचे इंजिनियर बसतील आणि जो काही कालावधी त्यांचा टोलचा असेल तो थोडाफार त्याला वाढवून देतील। त्याच्यामुळे कुणावरही सरकारवर सुद्धा तुझा आर्थिक बोजा येण्याचं काही कारण नाही। साहेब, उद्धव ठाकरे रुग्णालयात ऍडमिट झाले, एंजियोप्लास्टी झाली त्यांची, उद्धव ठाकरेंची एंजियोप्लास्टी झाली आज, काही माहिती आहे त्या संदर्भात? नाही मला काही, आय सॉरी, एंजियोप्लास्टी झाली, दाखल केलं होतं 9:30 वाजता आणि त्यामध्ये काही ब्लॉकेजेस आढळून आले म्हणून त्यांना उपचार करण्यात आले। माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, कारण अगोदर त्यांची एंजियोप्लास्टी झालेली आहे आणि मध्यंतरी सुद्धा जे आहे ते मानेच्या दुखण्यात, मनक्याच्या दुखण्यामध्ये, ऑपरेशनमध्ये फार कठीण परिस्थितीतून गेलेले आहेत। मी आम्ही सगळे प्रार्थना करतो की ते सुखरूप हॉस्पिटलच्या निश्चितपणे बाहेर येतील, त्या स्वतःची अधिक काळजी त्यांनी यापुढे घ्यायला पाहिजे आणि डॉक्टर्स वगैरे मुंबईचे असल्यामुळे आणि पूर्वी त्यांनी केलं त्यांची एंजियोप्लास्टी केली असल्यामुळे मला असं वाटतं की ती फार सगळ्या गोष्टी ज्या आहे अतिशय चांगल्या आणि यशस्वीपणे पार पडतील। आजच्या बैठकीमध्ये नदी जोड प्रकल्पाला देखील मंजुरी मिळाली आपल्या नाशिकसाठीचा, किती महत्त्वपूर्ण वाटत होता? असं आहे ना की त्याच्यासाठी लढावं लागतो हळूहळू, मागे किकविजासाठी लढलो, याच्यासाठी लढलो, आता हे काही ताबडतोब का होणार नाही, परंतु एकदा मंजूर झाल्यानंतर जे आहे त्याला चालना नक्की मिळेल आणि नाशिककर आणि जिल्हा शहर आणि पुढे सुद्धा मग जे पाणी वाचेल ते आणखीन पुढे जाणार आहे। तर सगळ्यांच्याच दृष्टीने ते अतिशय चांगल्या जे आहेत हे मंजुरी विषयाची झालेली आहे। कालच्या सगळ्या प्रकरणामध्ये काही स्थानिक विरोधक आहेत आपले लोकप्रतिनिधी, स्थानिकच लोकप्रतिनिधी नाही, स्थानिक जे इच्छुक आहेत जे आम्ही आहोत लढणारे काय, तर ते त्यांची जे आहे बुद्धी चातुर्य शौर्य दाखवत होते। ते छगन भुजबळच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी इच्छुक होते, त्यांना महायुतीशी कर्तव्य नाही आणि महाविकासशी सुद्धा कर्तव्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।